हॅलो नमस्कार प्रिय मित्रांनो अनोखी लाईफमध्ये तुमचं मनापासून खूप 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 अधिकच स्वागत आहे <laughs> सांगतोय फॉर्मॅलिटी करत नाही बरं का ठीक आहे थेट मुद्द्यावर येऊया पहा तर आज प्रोग्राम लॉन्च करायचा आहे त्याचं नाव आहे पहा लेक्चर रिव्हिजन प्रॅक्टिस प्रोग्राम दोन हजार चोवीस आहे ना बॅच आहे दोन हजार चोवीस ची मराठी साहित्य एथिक्स वगैरे या सगळ्या गोष्टी याच्यामध्ये येतील पहा सर्व माहिती डिटेलमध्ये पाहण्यासाठी सुरुवात करूया पहा तर तत्पूर्वी पहा काही लोकांना शॉर्टमध्ये ऐकायचं असतं तर त्यांच्यासाठी पहा हा जो प्रोग्राम आहे मराठी साहित्याचा अथवा इतिस निबंध जो तुम्ही निवडणार आहात तर त्याची नोंदणी आजपासून पाच फेब्रुवारी दोन हजार तेवीसपासून सुरुवात होत आहे ठीक आहे तर त्यासाठी तुम्हाला नोंदणी करावी लागेल रजिस्ट्रेशन करावं लागेल गुगल फॉर्म तुम्हाला मिळेल पहा कुठं एकतर या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आणि तुम्ही अनोखी लाई टेलिग्राम जॉईन करा तिथं तुम्हाला सगळ्या गोष्टी मिळतील आणि क्लासची सुरुवात होईल पहा वीस तारखेपासून वीस फेब्रुवारीला पहिला क्लास असेल ओके तर सवलत मिळते का हो बाकीच्या फीस वगैरेच्या माहिती याच्यामध्ये दिलेली आहे है।, है ना हे शॉर्टमध्ये झालं बाकीच्या गोष्टी तुम्ही पाहू शकता ओके तर आता तुमचा आणि माझा वेळ कमी करण्यासाठी पा डिटेलमध्ये माहिती आव किया त्याच्यामुळे पा म्हणजे जास्त गोष्ट करायची गरज लागत नाही ओके ज्यांना हा घ्यायचा असेल त्यांनी सगळी माहिती पहा ओके त्याच्यामुळे तुम्हाला सगळ्या गोष्टी सुलभ होतील ठीक आहे तर सर्वप्रथम पहा की हा जो प्रोग्राम आहे तो आहे ऑनलाईन दुसरी गोष्ट आहे पहा हा प्रोग्राम आहे लाईव्ह तर मग का प्रश्न निर्माण होतं की हा ऑनलाईन आणि लाइव प्रोग्राम का तर एक तर तुम्हाला माहिती आहे पहा कारण याच्यामध्ये की सगळीकडे सगळ्या पस्तर पोहोचता येतं ओके तर हा एक नॉर्मल कारण झालं परंतु काही महत्त्वाचे मुद्दे आहेत पहा कारण यू पी एस सी अथवा एम पी एस सी करत असताना हा खूप महत्त्वाचा मुद्दा आहे की की आपण एखादी गोष्टी करतो तर ती का जसं की आलो ऑनलाईन आणि लाईव्ह प्रोग्राम का करायचा तर त्यातला पहिला मुद्दा आहे पहा मार्गदर्शनाचा तुमच्या आणि मधल्या माझ्यामधला कुठला बॅरियर राहत नाही तुम्ही थेट संवाद साधू शकता म्हणजे एक मार्गदर्शन आहे ना थेट मिळतं पुढचा मुद्दा आहे पहा की अखंडता आता क्लास पहा पाच महिने चालतात म्हणजे असं नाही की सुट्टी दिली त्याच्यामध्ये काहीतरी चाललं असं होत नाही पहा आहे ना पहिला जो पेपर आहे त्याचा पूर्ण अभ्यास झाल्यानंतर काही थोडे दिवस सुट्ट्या आणि त्याच्यानंतर पेपर टू म्हणजे पाच महिन्याच्या एक दिवस बी जास्त लागणार नाही याच्यामध्ये मोस्टली पाच महिन्यामध्ये सगळा सिलेबस तुमचा याच्यामध्ये पूर्ण होतो म्हणजे अखंडता लागते पहा पाच महिने अभ्यास केला तर एक होतो ना अरे मी ऑप्शनल पूर्ण केलाय तर हा एक प्रोग्राम लाईव्ह मध्ये तुम्हाला या सगळ्या गोष्टी होतील नाहीतर कसं होतं पहा रेकॉर्डिंगमध्ये जर तुम्ही गेलात किंवा बऱ्याच गोष्टीमध्ये गेला तर तुमचा सिलेबस तुम्हालाच माहित नाही कधी पूर्ण होतो ठीक आहे तर ते रेंगाळतं पूर्णपणे त्याच्यामुळे तुम्हाला पण फायदा आहे मला पण फायदा पहा अखंडता होते मार्गदर्शन मिळतं दुसरा आहे पहा की चर्चा पहा तुम्ही एकटेच नसता क्लासमध्ये इतर बी असतात त्याच्यामुळे चर्चा होते ते काय सांगतात तुम्ही ऐकता मी काय सांगतो तुम्ही ऐकता है ना इतरांचे असे आदानप्रदान पाहायला मिळते ना याच्यामुळे पाहा की विशेष चांगल्या प्रकारे अभ्यास होतो रेकॉर्डिंग किंवा इतर लेक्चरमध्ये तुम्हाला असं पाहायला मिळणार नाही त्याच्यामध्ये ठीक आहे तर हा सुसुमादीबी अभ्यास तुम्हाला त्याच्यामध्ये पाहायला भेटतो लाईव्ह मुळे ठीक आहे त्याच्यानंतर पहा की, की ज्या समस्या असतील पहा छोटे छोटे डाऊट्स असतात ऑप्शनल पेपरबद्दल किंवा एखाद्या टॉपिक बदल तर ते तुम्ही थेट विचारू शकता क्लासमध्ये सुरू आहे आहे ना काहीतरी एखादा मुद्दा चालू आहे तर तिथं तुम्हाला डाऊट आला तर लगेच विचारू शकता समस्या निराकरण आहे त्याला काही वेगळी करायची गोष्ट नाही की बाबा पुन्हा विचारा ओके म्हणजे हा लाईफचा एक म्हणजे मोस्ट बेनिफिट आहे त्याच्यानंतर पहा की अभ्यास करत असताना ऑप्शनलचा अभ्यास करतो पहा इतर काही टॉपिक येतात पहा काही एखादा विषय असतो तर तो त्याला लागून येतो युपीसी संबंधात तर त्याच्याबद्दल बी तुम्ही माहिती विचारू शकता सर याला हा लागू होतो का मराठीचा भाग इतर कुठं वापरू शकतो का इथे असे बरेच मुद्दे असतात पहा आणि इतर विषयावर बी आपण चर्चा करतो म्हणजे जसं की अभ्यास कसा करावा कुठल्या या गोष्टी याच्यावर बी चर्चा करतो त्याच्यामुळे पहा की लाईव्हचा खूप फायदा आहे त्याच्यानंतर पहा की तुम्ही जे म्हणताल ते बी आपण करू शकतो की सर हे घ्या ते घ्या ओके करता येईल त्याच्यामध्ये तर हा लाईव्ह प्रोग्राम आता रेकॉर्डेंटमध्ये तुमचा माझा काही संबंध येत नाही बऱ्याच गोष्टी पहा अनुकूल नाहीत म्हणजे तुम्ही फीस पेड केलात तुम्ही बघा आणि निघून जा असे गोष्ट न करता पहा मला वाटतं की तुमच्याशी संवाद साधता आला पाहिजे तुमच्यामधल्या ज्या गोष्टी आहेत अरे छोटे छोटे असतात पहा कधी कधी अशा बी असतात की खूप नॉर्मल वाटतात विचारा का असा बी प्रश्न निर्माण होतो त्याच्यामुळं अशा छोट्या छोट्या गोष्टीसाठी म्हणजे लाईव्ह प्रोग्राम थेट समाजाची खूप गरज असते आय थिंक मला बी अनुभव आहे पहा त्याच्यामुळंच हा लाईव्ह आणि ऑनलाईन प्रोग्राम आहे ठीक आहे तर इथं थेट तुम्हाला समजलं असेल पहा नो रेकॉर्डेड लेक्चर आहे ना म्हणजे असं रेकॉर्डेड द्या असं नाही पा त्याच्यामध्ये तर हे पूर्णपणे लाईव्ह असेल ओके टायमास खूप ॲडजस्टमेंट आहे पण टायमानुसार बी असं नाही की बाबा संध्याकाळी खूप उशिरा आहे असं बी नाही त्याच्यामध्ये सकाळ घेतलं असं नाही ते सगळं तुम्हाला माहिती मिळेल ताए पा परंतु एक छोट इंट्रोडक्शन की पहा लाईव्ह प्रोग्रामच का किंवा ऑनलाईनच का ओके ठीक आहे पुढे जाऊया पहा म्हणजे बाकी तुम्ही समजदार आहात बाकी गोष्टी समजून घेऊ शकता ओके मला जास्त काही सांगायची आवश्यकता नाही पहा ठीक आहे पुढे जाऊया त्याच्यामध्ये तर पहिला मुद्दा आहे पहा आता दुसरा मुद्दा झाला पहिला तर ह्याच्यामध्ये व्याज कोणकोणते आहे तर पहिले आहे पहा मराठी साहित्य ओके दुसरा आहे इथिक्स किंवा निबंध तुम्ही सेपरेट बी घेऊ शकता इथिक्स घ्या निबंध घ्या किंवा एकत्रित घ्या किंवा ज्याला टेस्ट जॉईन करायचे ते ती तसं बी करू शकता ओके तर ह्या चार बॅच होतील त्याच्यामध्ये ओके जशी मर्जी तशी किंवा कॉम्बिनेशन बी घेऊ शकता याच्यात ओके ते तुम्हाला गुगल फॉर्ममध्ये मिळेल तर हे बॅच सुरू होत आहेत वीस फेब्रुवारीपासून ओके तर त्याच्यानंतर पहा की मग बॅच संबंधी माहिती आहे तर पहिली गोष्ट आहे पहा पाच महिने याचा कालावधी आहे पाच महिने सफिसियंट आहेत खरं तर सव्वा चार महिने असतात परंतु आता मेमध्ये है ना ती परीक्षा येते आपली त्याच्यामुळे थोडंसं इकडचा तिकडचा टाईम जाऊ शकतो तर पाच महिने ओके तर त्याच्यानंतर पहा वेळ आहे संध्याकाळी सात ते नऊ रात्री सात ते नऊ क्लास असेल काही खूप मेहनती असतात पहा मुलं है ना तर त्यांचा अभ्यास व्हाव यासाठी ही गोष्ट खूप महत्वाची ठरते की त्यांच्यानुसार बी आपण ॲडजस्टमेंट केलं पाहिजे आहे ना सात ते नऊ हा सगळ्यासाठी उपयुक्त टाईम आहे ओके तरी पण पहा काही जर मुलं असे असतील पहा त्यांना हा टाइम ऍडजस्ट होत नसत मेजॉरिटी असत तर तसा विचार बी करता येईल तरी पण पहा की आपली रेग्युलर वेळ असते सात ते नऊ रात्री वार किती असतात पहा आठवड्यातून आपले चारच लेक्चर होतात तर सोमवार बुधवार शुक्रवार आणि शनिवार हे चार लेक्चर होतील आणि रविवारी जे आपल्याला टेस्ट असेल टेस्ट घेता येईल किंवा इतर गोष्टी करता येईल त्याच्यामध्ये तर हे चार दिवस आठवड्यातून लेक्चरचा म्हणजे दोन घंटे असेल तुम्हाला कळलं असेल सात ते नऊ म्हणजे काय दोन घंटे लेक्चर असतं आहे ना जास्त काही नाही मग कुठं होतं लेक्चर तर प्लॅटफॉर्म वाईफ आपला मायक्रोसॉफ्ट टीम ओके तर ते तुम्हाला डाउनलोड करून ठेवायचं असतं बाकी काही करायची गोष्ट नाही त्याच्यामध्ये ओके फक्त मायक्रोसॉफ्ट टीम याच्यावर होतं तर आणखी एक गोष्ट म्हणजे काय तर बॅचमध्ये गट निर्मिती केली जाते पहा गट त्या गटामध्ये जसं की एक ग्रुप म्हणतो ना ग्रुपमध्ये पहा की जेवढे मुलं बॅचमध्ये आहेत सगळ्यांना ॲड केलं जातं तिथंच सर्व माहिती दिली जाते मग ते नोट्स असतील संदर्भ ग्रंथ असतील सराव परीक्षा असतील किंवा तुमचं सराव लेखन असेल त्या गटामध्ये सगळ्याच गोष्टी होतात आणि याचा फायदा बरेच आहेत पहा ग्रुप डिस्कशन बऱ्याच गोष्टी करू शकता ना तुम्ही एकमेकाला संवाद साधू शकता एकमेकाला काही गोष्टी विचारू शकता त्याच्यामुळे गट निर्मिती केला जातो तर अशा बऱ्याच गोष्टी होतात तर हे तर मेन मेन मुद्दे झाले ओके तर नेक्स्ट पॉईंट याचा तर फायदे काय आहेत ना अभ्यास संबंधीचे फायदे तर माहीत असतात पहा तुम्हाला आणि तरी पण एक तुम्हाला सांगण्यासाठी पहा की म्हणजे मराठी लिटरेचर म्हणून जेव्हा आपण अभ्यास करतो पहा एक डायरेक्शन नसते हा ना तर तो अभ्यास दृष्टिकोन पहा मी शब्द वापरला आहे अभ्यास दृष्टिकोन यू पी सीच्या दृष्टिकोनातून अभ्यास कसा करावा हे पहिल्या सुरू तुम्हाला कळतं ह्या ना मराठी लिटरेचर म्हटलं की बऱ्याच लोकांचा वेगळाच मूड असतो परंतु तसं नाही बरं का म्हणजे जाणीवपूर्वक ज्यांनी अभ्यास केला त्यांना समजतं पहा असं काही इतकं काही वास नाही किंवा असं काही वेगळं नाही मी काय शब्द वापरला पहा जाणीवपूर्वक तो जाणीवपूर्वकता तुमच्यामध्ये यावा यासाठी मग हे लेक्चर तुम्ही करू शकता हा फायदा आहे पहा अभ्यास म्हणजे अवांतर गोष्टी कमी होतात नेट म्हणजे फोकस त्याच मुद्द्यावर होतो जिथं आपला फायदा आहे है ना ओके दुसरा पहा लेक्चर आपल्या याच्यामध्ये तब्बल सत्तर लेक्चर होतात आणि सत्तर लेक्चरमध्ये दोन्ही संपत पहा पेपर वन पेपर टू संपून जातो याच्यामध्ये त्याच्यामुळे पा आणि दोन घंट्याचा म्हणजे आवाढव्य बी नाही सटीक पा जे पाहिजे ते आहे तसं म्हणजे असं नाही की पहा उगच काहीतरी आपण म्हणतो ना पहा म्हणजे मराठीमध्ये किंवा शेतकरी रान हानत चाललंय असं म्हणतात पहा उगच काहीतरी बरगळत चालेल तसं नाही करायचं पहा कारण तुमचा जो वेळ आहे ना खूप मौल्यवान आहे फ्री म्हणतो आपण आहे ना तर त्याला काहीतरी आपल्याला म्हणजे महत्व दिलं पाहिजे ना इतका म्हणजे आपण म्हणतो ना की त्याला न्याय दिला पाहिजे तसं आहे पाहिजे लेक्चर तेच असेल पण विदाऊट असं बिनाकामाची वायफोड चर्चा कशाला आहे आ, ना म्हणजे म्हणजे काय म्हणतात आपल्या सिलेबस आहे अभ्यासक्रम आहे त्याच्यामध्ये आणि उगंच काहीतरी अभ्यासाच्या रिलेटेड नसल्या अशा गोष्टी करायची काही गरज नाही आहे ना यूपीसी संबंधित करू शकतो किंवा काही समस्यावर करू शकतो परंतु बिनाकामाच्या गोष्टी करायच्या नाही है ना जे येत नाही ते बी आपला अभ्यास करत बसायचं नाही जे विचारत पहा मी तुम्हाला अभ्यास कसा शिकवतो माझ्या घ्यायचा म्हणजे प्रूफ्स आहेत हे काही अशा प्रकारचे प्रश्न आलेले आहेत अशा प्रकारच्या थीम आहेत या प्रकारे आपण अभ्यास केला तर आपल्या हे सगळ्या गोष्टी टाकेल होतात विथ प्रूफ शिकवायचं असं नाही की पा उगंच काहीतरी शिकवत बसले ओके आणि त्या प्रकारच्याच नोट्स असतात तुम्हाला सटिक नोट्स एकदम मायक्रो है ना म्हणजे असं पहा की तुम्हाला बर्डनच वाटणार नाही की आपण काहीतरी वेगळं बर्डन घेऊन चाललो आहे असं वाटणारच नाही म्हणजे पीडीएफ फॉर्मॅटमध्ये नोट्स असतात त्याच्यामध्ये म्हणजे मी जे पीपीटी शिकवतो तेच तुम्हाला नोट्स दिल्या जातात आणि एकदम अशा नोट्स शिक तुम्हाला जस्त आठवलं पाहिजे की काय काय आपण केलेलं आहे कोणत्या कोणत्या गोष्टी झालेल्या आहेत त्याच्यामध्ये ओके तर ते आठवतं हो पहा लेन दिन सहज आठवतं हो त्याच्यानंतर पहा की इतर बी गोष्टी तुम्हाला कराव्या लागतात कारण तुमचं ते लिखाण सुधारण्यासाठी किंवा अभ्यास करण्यासाठी किंवा तुमच्या आणखी नोट्स बनण्यासाठी तर त्यासाठी मी उपयुक्त संदर्भ सांगतो कारण बऱ्याच वेळा बराच संदर्भ सांगितलेला असतो की असा तसा या या गोष्टी आणि मी तो तुम्हाला सांगितले जातो की आणि किंवा अपलोड बी केला जातो त्या ग्रुपवर तर ते सगळ्या गोष्टी तुम्हाला मिळतील पहा म्हणजे तुमचं माझं काम काय तुम्हाला एका मार्गावर घेऊन जाणं डायवर्ट न करता ठीक आहे थेट मार्गावर ओके त्याच्यानंतर लेखन सराव पहा जसं की सत्तर लेक्चर आहे बरोबर आहे तर सत्तर लेक्चरमध्ये प्रत्येक लेक्चरला एक एक प्रश्न दिला जातो तर तुम्ही जर सत्तर आन्सर लिहिलात तर तुम्हाला कधीच निगेटिव्ह परिणाम जाणवणार नाही की माझा उत्तर लेखनाचा सराव झाला नाही हे तर आपण करतोच पहा याच्यापेक्षा तुम्ही स्वतःहून जर अवतर लिहिला तर तर ते मी तपासून देतोच ठीक आहे परंतु ॲटलिस्ट एवढे तरी तुम्ही करावं असं माझा अट्टासा असतो आणि ना सत्तर लेक्चरमध्ये सत्तर हे प्रॅक्टिस होऊन जातं लेक्चर नाही लेक्चर झाल्यानंतर पहा एक टॉपिक शिकवला ओके okay? त्याच्यानंतर एक प्रश्न दिला तुम्ही लिहायचा अपलोड करायचा असतो ग्रुपवर हो, आणि मी त्याचा रिव्ह्यू देतो असतो इतर बी लिहतात मग तुम्ही इतराचं पाहू शकता आणि अशा सगळ्या गोष्टी होतात पहा त्यांच्यामुळे तुम्हाला बऱ्याच वेळा हेल्प होते म्हणा कसं माझं उत्तर कसं आहे त्याचं उत्तर कसं आहे किंवा इतर बी गोष्टी करू शकता तर लेखनाचा सरावाचं टेन्शन नका घेऊ तुम्ही त्याच्यानंतर पहा जसं की सेक्शन होतील किंवा जसं पोर्शन होईल आपला अभ्यास त्याच्यानुसार ह्या सराव परीक्षा असतात पहा तब्बल दहा परीक्षा होता त्याच्यामध्ये ना म्हणजे चार युनिट टेस्ट चार सेक्शन टेस्ट आणि दोन फुल टेस्ट ओके जसं जसं सिलेबस पूर्ण हो दस दस तो माला टेस्ट भी होत जाईल तशा प्रकारे तुम्हाला ते टेस्ट बी होत राहतील सराव लेखन सराव परीक्षा या सगळ्याच होत राहतील बरं का असं काही टेन्शन नका घेऊ आणि त्याच्यानंतर पहा तुम्ही मला फोन बी करू शकता कधी पण असं नाही की एका टाईम पर्टिक्युलर टाईमला असं फोन करा नाही 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 कधी पण करा पहा आणि कुठलाही डाऊटवर कसे भी प्रश्न विचारू शकता तुम्ही सर हे केलं के के ते केलं सर असं राहिलं ते राहिलं इव्हन दो पर्सनल गोष्टी विचारू शकता कधी कधी असतं पहा निगेटिव्हमध्ये जातो आपण किंवा डिप्रेशन सप्रेशन काही बी म्हणू शकता तुम्ही त्याच्यामध्ये किंवा मानसिक त्रास असतो तर अशा बिंदास गोष्टी विचारू शकता पहा आणि वैयक्तिक म्हणजे वैयक्तिक मार्गदर्शन पहा असं काही वेगळी गोष्ट आहे त्याच्यानंतर पहा की चर्चा आणि संवादाला आपल्या क्लास क्लासमध्ये खूप असतं गटामध्ये पहा क्लासमध्ये म्हणा किंवा तुम्ही इतरान मुलांना बी फोन करू शकता है ना तर याच्यामुळे पाहा तुमचा कॉन्फिडन्स मला की तुमच्याकडे एक प्रकारचा म्हणजे मी एकटेपणाचा भाव येत नाही त्याच्यामध्ये है ना आपण आपल्या संघ कुणीतरी आहे असं तुम्हाला वाटतं त्याच्यामध्ये ठीक आहे त्याच्यामुळे काय पहा एक भरोसा एक विश्वास सेल्फ कॉन्फिडन्स निर्माणला सुरुवात होते अशा बऱ्याच गोष्टी तुम्ही याच्यामध्ये पाहू शकता पहा यासाठी तुम्ही एक आणखी गोष्ट करू शकता पहा जी अनोखी लाईफचं टेलिग्राम चॅनल आहे ना त्याच्यावर ज्या मुलांनी अगोदर क्लास केले होते त्यांचे रिव्ह्यू आहेत तर ते मी तुम्ही जाऊन ऐका तुम्हाला जर काही डाऊट वाटत असेल तर ओके तर हा एक बाब पा, आहे त्याच्यानंतर पुढची गोष्ट पाहूया पहा फायदे झाले तर मग हा जो काही प्रोग्राम आहे तुम्हाला जॉईन करण्यासाठी जसं पहिलं सुरू म्हटलं पहा गुगल फॉर्म भरणं अनिवार्य आहे माझ्याकडे तरी प्रूफ असायला पाहिजे ना की तुम्ही ॲडमिशन घेतलं होतं म्हणून आहे ना तर ते तुम्हाला भरावंच लागेल पहा त्याच्यानंतर जी त्याच्यातली माहिती दिली आहे ती तुम्ही वाचा व्यवस्थित आहे ना आणि मग तो फॉर्म फिलअप केल्यानंतर तुम्हाला एक मॅसेज येतो की सक्सेसफुल म्हणून ठीक आहे त्याच्यानंतर मी तुम्हाला कॉल तर करीन अथवा मेसेज तरी करीन ओके तर मग हा जो गुगल फॉर्म भरायचा आहे त्याची लिंक कुठं मिळेल सर असं तुमचा प्रश्न जर असेल तर मी तुम्हाला म्हणेल पहा की सर्वात चांगली गोष्ट आहे की टेलिग्राम चॅनल तुम्ही जॉईन करा काय यूट्यूबवर रोज रोज येणं शक्य नसतं पहा तिथं तुम्हाला सगळीच गोष्ट मिळत राहते आहे ना सगळ्यात जसं की नोट्स असेल किंवा इतरच्या काही पी डी एफ असतील बरंच असतं पहा तिथं तुम्ही जॉईन करा तर ही गुगल फॉर्मची लिंकसुद्धा टेलिग्राम चॅनलवर असेल पिन केलेली असेल ओके जास्त टेन्शन नका घेऊ त्याच्यानंतर पहा जर तुम्हाला आणखी जर नको वाटायचं असेल टेलिग्राम चॅनल का जॉईन करायचं वाई है ना नाहीतर मग ह्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ती बी लिंक दिलेली आहे प्रॉब्लेम सॉल्व झाला तुमचा ओके लिंक कुठे मिळते तर इथं टेलिग्राम चॅनल किंवा युट्यूबवर मिळते तर ते गुगल फॉर्म भरणं अनिवार्य आहे पुढचा पहा फीसबद्दल बोला सर जास्त बडबड नका करू फीजबद्दल सांगा ओके तर सांगतो पहा मराठी लिटरेचरची किंवा साहित्याची फीस किती आहे तर पंधरा हजार रुपये ठीक आहे चौदा हजार नऊशे नव्याण्णव ते म्हणायची गोष्ट असते एक रुपये ना काय जाणार आहे ओके <laughs> तर पंधरा हजार रुपये फीस असते ओके तर त्याच्यानंतर पा जर तुम्ही मराठी लिटरेचर आणि इथिक्स घेतलात तर त्याची वीस हजार होईल आहे ना एकोणीस हजार नऊशे नव्याण्णव म्हणजे वीस हजार होईल मराठी लिटरेचर इथिक्स आणि एस सी जर घेतलात तर तेवीस हजार नऊशे नव्याण्णव म्हणजे चोवीस हजार होईल आणि जर फक्त टेस्ट सिरीज जर जॉईन केला तर तुम्ही फक्त पाच हजार देऊ शकता आणि इतर जर काही तुम्हाला आणखी कॉम्बिनेशन पाहिजे असेल तर तुम्ही गुगल फॉर्ममध्ये पहा तुम्हाला जे आवडतं ते घेऊ शकतं ओके तर हे मेजॉरिटी मुलं घेतात पहा ते तुम्हाला सांगितलं ठीक आहे तर हे माझ्या मते अफोर्डेबलच फीस असतील है ना आता ती तुमच्यानुसार नसतील ह्या गोष्टी वेगळ्या आहेत <laughs> ओके तर आता मेन मुद्दा सुरू होतो पहा याच्यामध्ये की विशेष सुविधा आहेत आपल्या याच्यामध्ये है, है ना अनोखी लाईफमध्ये तुम्हाला विशेष सुविधा भी मिळतात पहिले पहा मुलं बऱ्याच वेळा फोन करतात सर विचारतात काही सूट मिळते का सवलत मिळते का सर फीस कमी करा आणि किंवा कन्सेशन कोणी इंग्लिशमधून विचारल हा तर मी म्हणते हो मिळते दुसरा आहे पहा इन्स्टॉलमेंट ओके सर इन्स्टॉलमेंटमध्ये फीस भरता येते का ओके इन्स्टॉलमेंटमध्ये बीच फीस भरता येते त्याच्यानंतर पहा कॅन्सलेशन करता येतं का पॉलिसी म्हणजे हा जो काही तुमचा प्रोग्राम आहे कॅन्सल करता येतो का हो करता येतो या तिन्ही बी सुविधा मिळतात पहा तर आपण एक एक पाहूया पहिली सुविधा काय याच्यामध्ये पहा पहिली सुरुवात तर सवलत द्या किंवा कमी करा किंवा अशा असतात पहा आर्थिक अडचण असते पहा ही मी समजू शकतो यस तुम्ही पण समजू शकता मी पण समजू प्रत्येकाची अर्थ आहे पोट आहे तर सगळं आहे बरोबर आहे ना म्हणजे भुकेच्या कुठं काहीच नसतं त्याच्यामध्ये म्हणजे आर्थिक अडचण सगळ्याची असते पैसा सगळ्याकडेच असेलच असं नाही तरी पण पा की सवलत द्यायला देण्यात येते परंतु एक गोष्ट मी तुम्हाला सांगतो त्याच्या अगोदर पा या अनोखी पर पहा की मी असं म्हणणार नाही की मी जनसेवा करतो ना मी समाजसेवा करतो नाही आहे दे? ना ते म्हणणार बी नाही आणि म्हणून काय फायदा आहे पहा त्याच्यामध्ये कारण कुठं ना कुठं स्वार्थ साधलेला असतो त्याच्यामुळे मी असं म्हणणार पण नाही मी असं करतो त्याच्यामुळे मी सर्वप्रथम हा शब्द वापरून पहा नो फ्री सर्व्हिस ओके काही ना काही चार्ज घेतला जाईल नो फ्री सर्व्हिस आता फ्री सर्व्हिस हा तुम्हाला माहिती आहे पहा हा एक शब्द वापरला जातो माझ्यामध्ये हा एक धोकाच आहे किंवा धोका जर नसेल तर एक छलावा आहे चला म्हणजे पहा त्याच्या मागे अटी नियम शर्ती काहीतरी लिहिलेल्या असतात फ्रीच्या मागे मग ते करण्यात काय अर्थ नाही पहा है ना कंपन्या किंवा बरेच लोक असं करतात त्याच्यामध्ये मला ना तुम्हाला धोका द्यायचा नाही आता तसं काही करायचं नाही आर्थिक अडचण आहे मी समजून घेऊ शकतो पर फ्रीच्या या मुद्द्यामुळे पहा की लोकांना स्वतःचं बी नुकसान समाजा भी केले समाजाचं बी केलंय कुटुंबाचं केले राष्ट्राचं बी केले आणि या जगाचं बी झालंय पहा है ना अन्न वारा आता ह्या आता अन्न वस्त्र निवारा या सगळ्या गोष्टी तर आहेत पहा जस सगळ्यात जास्त हवा बरोबर आहे ही फ्री आहे तरी पण याचा प्रदूषण आहे पाणी प्रदूषण आहे म्हणजे तुम्ही फ्री दिलात ना त्याचा योग्य वापर होत नाही आणि विशेष किंमत करत नाहीत लोक है ना किंमत करत नाहीत हे तुम्हाला माहिती आहे पहा त्याच्यामध्ये जसं की एखादी मुक्त दिलं फ्री दिली की अरे याला काय येतं असं बऱ्याच वेळा तुम्हाला पाहायला भेटतं म्हणजे माझं म्हणणं आहे दुसरी बी अशी मुद्दा आहे पहा की जेव्हा तुम्ही एखाद्या गोष्टीला पे करता तेव्हा तुम्हाला, तुम्हाला वाटतं की मी पे केलेत ठीक आहे मी त्याला दिलेत तर हा एक तुमच्यामध्ये भाव निर्माण होतो आणि तो गरजेचा असतो कारण ते तुम्हाला बी जबाबदार बनवते कारण मी दिले तर मला अभ्यास केला पाहिजे ओके तर फ्रीचा धोका असतो पहा फ्रीमुळे काय वाटतंय केलं नाही केलं काय फरक पडायला आहेत ना ते फ्री असं होतं त्याच्यामध्ये ओके तर त्या गोष्टीमध्ये मला जायचं बी नाही ओके नो फ्री सर्व्हिस माझ्यामध्ये पहा फ्री एक धोका आहे आणि एक प्रकारचा छलाव आहे तो तुम्हाला कळतो तुम्ही समजदार आहात परत एकदा ओके आणि आणखी एक गोष्ट पहा की आज त्याला कमी समजलं जातो पहा फ्रीमध्ये तुम्ही जर म्हटलं का तुम्ही कुठलीही गोष्ट म्हणा म्हणजे मुक्तमध्ये जर तुम्ही शिकवायला लागलात किंवा काही गोष्टी करायला लागतात तर त्याला कमी समजलं जातं ऐट हॅप तुम्ही हे सगळं आपल्याला माहिती आहे याच्यामध्ये आणि मे बी पॉलिसी बी असे असते पहा सुरू फ्री शिकवा आणि पुन्हा पेड करा ओके असं करायचं पाहायला मिळतं ओके तर ती गोष्ट बाजूला सोडून द्या परंतु मला म्हणायचं काय पा नो फ्री सर्व्हास काही ना काही चार्ज घेतला जाईल तर जसं आपल्या अगोदरच तुम्हाला फीस सांगितले की अशा अशा प्रकारची फीस आहे पहा आपली जी फीस असते पहा मी स्वतः म्हणेन पहा मी जी फीस घेतो मी व्यवसाय करत नाही पा मला शिक्षणाचा कधीच व्यवसाय करायचा नाही आम किंवा आमच्या या अनोखी लाईफमध्ये व्यवसाय नाही करायचा पा ही व्यवहारिकता आहे की जे आपण करत त्यासाठी काहीतरी घेतलं पाहिजे ते शिव काही भागल का होते नाही ना बघणार तर व्यवसाय नाही पा व्यवहारिकता त्याच्यानुसार मग हे सगळे दिली जाते म्हणून तर तुम्हाला सवलत दिली जाईल पा ठीक आहे तर पण पण पा यासाठी पात्रता आवश्यक आहे क्वालिफिकेशन इज मस्ट अनोखी लाईफ म्हणजे जर तुम्हाला सवलत पाहिजे असेल किंवा वाडमिशन घ्यायचं असेल तर पात्रता अनिवार्य आहे है, है ना हे पात्रता नसल्यामुळे तर ह्या जगाचं वाटोळ झालंय ठीक आहे पात्रता कोणत्या पहा इथं मी तुम्हाला हे म्हणत नाही की तुमची एज्युकेशन क्वालिफिक्शन तुम्ही पीएचडी डी आहात का हे म्हणणार ना नाही बिलकुल एच नाही पहा तुमच्या रिअल लाईफमध्ये तुम्ही खरंच ते पात्र आहात का म्हणजे तुम्हाला जे प्रश्न विचारले जातील ते रिअल बेसिसवरच असतील असं काही म्हणजे मराठी लिटरेचरवर असेल कुठल्या असं नसेल पा त्याच्यामध्ये ओके तर म्हणजे पात्रता आवश्यक आहे पा उदाहरणामध्ये पहा की अगोदरच्या काळामध्ये मुलांना ॲडमिशन देण्यासाठी त्यांची अगोदर पात्रता पाहिली जायची होती त्याचा कल पाहिला जायचा मग त्यांना ॲडमिशन दिलं जायचं ओके नाहीतर पहा की असं बी होऊ शकतं ना मग त्याचा कल दुसरीकडे असू शकतो किंवा दुसरी काही कि करू शकतात मग आपण घ्यायचं इकडं आणि मग त्यांचा वेस्ट होणार सगळं तसं नाही करायचं पहा त्याच्यामुळे जर तुम्हाला इथं स्पेसिफिकली जर अनोखी लाईफमध्ये ॲडमिशन घ्यायचं असेल सवलत मिळते नो डाऊट परंतु पात्रता अनिवार्य आहे क्वालिफिकेशन अनिवार्य आहे आणि क्वालिफिकेशनचं नाव एज्युकेशनच्या रिलेटेड नाही बरं का जे आपण शिकतो त्याच्यानुशे ओके okay, आणि माझ्यामध्ये पहा की तुम्ही असे विद्यार्थी आहात पहा की ज्याच्यामध्ये हिंमत जास्त आहे है, है ना हिंमत मला किंवा काही करण्याचं धाडस आहे तुमच्याकडे मग आर्टिट्यूड असलाच पाहिजे पहा मी कधीच फुकटचं घेणार नाही है ना इथं जर तुम्हाला सवय लागली तर तुम्ही कधी घेणार पण नाही ब्राईब करणार नाही भ्रष्टाचार करणार नाही कुठंच काही करणार नाही पहा मी इथं तुम्हाला भाषण देत नाही परंतु एक सहज गोष्ट सांगतो असे तर तुमच्याकडे कोणती प्रवृत्ती असं पहा कष्ट करणार जे पाहिजे ते मिळणार हाच तुमचा ॲटिट्यूड असला पाहिजे कष्ट करणार फुकट नाही कष्ट करणार कुठलीही गोष्ट आय एस पाहिजे आय पी एस पाहिजे कुठलीही गोष्ट पा कष्ट करणार पाहिजे ते मिळवणार ओके भले एक दिवस उपाशी राहणं ओके काय फर, फरक काय काय फरक पडत नाही ओके तर पुढे जाऊया पहा तर मग एवढं सांगण्याचं कारण काय अडचण म्हणजे आर्थिक अडचण असते पहा मी समजू शकतो त्याच्यामुळे सवलत मिळते पहा ओके okay, तर इन्स्टॉलमेंटमध्ये भरू शकता या सगळ्या गोष्टी करू शकता हे मी तुम्हाला बघा म्हटलं तर पहिली गोष्ट पास सवलत मिळते परंतु त्यासाठी पात्रता आवश्यक आहे पात्रता इज इक्वल टू सवलत असं म्हणतो okay, मी ओके तर त्यासाठी तुम्हाला मी पंधरा प्रश्न विचारतो तुम्ही डायरेक्ट मला कॉल करा तुम्हाला पंधरा प्रश्न विचारले जाते प्लस दोन प्रश्न हे इतर असतील ओके ओके okay, मग okay? हे प्रश्नाचं उत्तर तुमचं पहा लॉजिकल असलं पाहिजे तुमच्या अनुभवाच्या आधारित असले पाहिजे नैतिकतेनुसार असलं पाहिजे आणि समाधान समाधानपूर्वक असलं पाहिजे ओके म्हणजे हे कुठल्याही याला बेसिस नाहीत पहा म्हणजे काय तुमचं साय बॅकग्राऊंड कोणतं आहे तुम्ही काय घेता याला काहीच काहीच घेण देण नाही असं म्हणजे आता तुम्ही म्हणसाल की सर हि तुम्ही जर पंधरा प्रश्न विचारणार आहेत त्याचा अभ्यासक्रम काय कुठलाच अभ्यासक्रम नाही तुम्ही जे आता जीवन जगलात त्याच्याच आधारे प्रश्न विचारले जातील ओके म्हणजे टेन्शन नका घेऊ फक्त तुम्हाला जे येते ते मला फक्त पाहायचे की तुम्ही आहात कोण ओके त्याच्यानुसार मला बी कळलं पाहिजे की ज्याला मी सवलत देतो किंवा त्याच्याकडे काहीतरी असलं पाहिजे ओके तर ठीक आहे तर मग हे जे तुम्ही उत्तर पहा त्याच्यानुसार जर प्राश पाच प्रश्नाचे उत्तर दिलात तर पाच टक्के सात प्रश्नाचे उत्तर दिलात तर दहा टक्के नऊचे दिलात तर पंधरा अकराशे दिलात तर वीस तेराशे दिलात तर तीस पंधराशे दिलात तर पन्नास ओके ॲट म्हणजे जास्तीत जास्त तुम्हाला पन्नास टक्के सूट मिळू शकते पहा ठीक आहे पर उत्तर तसे असावे पहा ओके तर त्याच्यानुसार तुम्हाला मिळेल पहा मी प्रामाणिकपणे सांगतो जर तुम्ही तसे पात्र असाल तर हंड्रेड पर्सेंट जे काही आहे तिथं जसं दिले पहा स्ट्रक्चर त्याच्यानुसार तुम्हाला सूट मिळेल म्हणजे मिळेल ओके नो डाऊट ठीक आहे तर पुढे जाऊया पहा आता इन्स्टॉलमेंटमध्ये बऱ्याच वेळा प्रश्न विचारला जातात पहा इन्स्टॉलमेंटमध्ये सर भरता येते का हो भरता येते पण परंतु काही जाणून बुजून असं प्रयत्न करतात पहा की त्यांच्याकडे म्हणजे सगळं काही व्यवस्थित आहे तरी बी इन्स्टॉलमेंटमध्ये भरायचं आणि पुन्हा काय करायचं पहा म्हणजे क्लास सोडून जायचं असं हा रिअल अनुभव आहे है।, है ना आपण चांगल्या हेतूनं तुम्हाला तसा सगळा भाग देतो परंतु त्याचा दुरुपयोग पर केला जातो बऱ्याच वेळा मग जर असे दुरुपयोग करू लागले तर पुढच्या येणाऱ्या क्लासेसमध्ये त्याचा परिणाम होणारच झाला है ना तर तसं होऊ नये पा तरी पण मग जाऊ द्या म्हणतो आपण काय कन्सिडर एवढं काय त्याच्यामध्ये त्याच्यामुळे तर म्हटलं ना हा व्यवसाय नाही व्यवहारिकता आहे ओके okay, तर मला एज्युकेशनचा काही म्हणजे व्यवसाय बनवायचा नाही पा ओके okay, तर पात्रता आवश्यक आहे पहा ही सुद्धा इन्स्टॉलमेंट मिळण्यासाठी मी तुम्हाला विचारणार की तुमची परिस्थिती वगैरे गोष्टी विचारणार त्याच्यानुसार तुम्ही पा मिळू शकता काही मुलं मला मला त्यांचा फार म्हणजे जास्त आपण म्हणतो ना की प्राऊड फील होतं की ते स्वतः कष्ट करून मेहनत करून है ना फीस भरतात अभ्यास करतात चांगली गोष्ट आहे ना त्याच्यामध्ये एक नाही दोन नाही तीन महिने लेट द्या काय फरक पडत नाही त्याच्यामध्ये है ना परंतु ते तसं असलं पाहिजे पात्रता उगच नाही पा ओके तर तुम्ही दोन ते तीन भागामध्ये इन्स्टॉलमेंट देऊ शकता पहा दोन भागामध्ये काही चार्ज नाही लागणार तिसऱ्या भागामध्ये मी तुमच्या सगळ्या परिस्थितीवर डिपेंड कर की चार्ज लावायचे का नाही परंतु दोन भागामध्ये काही चार्ज लावले जाणार नाही बिलकुल बी नाही पहा ओके तर इन्स्टॉलमेंटमध्ये तुम्हाला भरता येईल परंतु तुमची सगळी गोष्टी पाहून ओके त्याच्यानंतर पहा नैतिक वर्तन जर तुमचं व्यवस्थित नसेल तर तुम्हाला अतिरिक्त बी चार्ज लावता येईल उदाहरणामध्ये पहा की तुमच्याकडे सगळं असताना तुम्ही फीस भरत नाही ना उगंच काहीतरी टाळण्याचा प्रयत्न करतात सिलेबस पूर्ण होऊ शिकून तुम्ही असं करण्याचा प्रयत्न करतात मग तुम्हाला सगळ्या गोष्टीपासून डीप आर बी करण्यात येईल ओके आणि एक आणखी एक काटा आहे पहा की या फीजबद्दल की पंच्याहत्तर टक्के अभ्यासक्रम होऊ शिकून तुमची शंभर टक्के फीस पूर्ण झाली पाहिजे ओके तर हे सगळ्या म्हणजे हे थेट थेट बोललाय आहे पहा याच्यामध्ये की असं नाही की बा आपण एखादी गोष्ट करतो आणि त्याला म्हणजे उगंच काहीतरी बोलत तुम्हाला काहीतरी सांगण्याच्या गोष्ट प्रयत्न केला जातो नो ठीक आहे जे आहे ते पहा तुम्ही मला एकदा बोला सर माझी काहीतरी अडचण आहे मी भरू शकत नाही ओके भरू शकत नाही किंवा इतर जे काही गोष्टी आहेत मला चांगलं वाटेल त्याचे परंतु असं बऱ्याच मुळे करतात पहा की काहीतरी करण्याचा प्रयत्न करतात आणि पुन्हा सोडून जातात आणि मग त्यांना काय बोलावं असं पाहायला मिळतं त्याच्यामुळं प आणखी एक पॉलिसी आहे कॅन्सलेशन बी पॉलिसी तुम्ही कधीही कुठल्याही टायमाला ते तुम्ही कॅन्सल करू शकता असं बिलकुल बी नाही की तुम्हाला कॅन्सल करता येत नाही कुठल्याही टायमाला करू शकता ओके तर त्यासाठी पहा की चार्ज द्यावा लागे ला। तर लागेल पहा त्याच्यामध्ये उदाहरणामध्ये पहा तुम्ही दहा लेक्चर केलात तर त्याला काहीतरी चार्ज असेल तर पहा टोटल सत्तर लेक्चर होता तर पर लेक्चर थ्री हंड्रेड आणि तीनशे रुपये तुम्हाला डेबिट केले जातील जेवढे काही तुमचे लेक्चर असेल त्याच्या आणि बाकीची फीस परत केली जाईल तुम्ही जेवढी काही भरला असेल त्याच्यामध्ये ओके तर अशा प्रकारे तुम्हाला कॅन्सलेशन पॉलिसीमध्ये जाता येईल ओके तर हे तुम्हाला समजलं असेल पहा ओके त्याच्यानंतर पहा शेवटची गोष्ट आहे की आचारसंहिता कोड ऑफ कंडक्ट आपण लाईव्ह आणि ऑनलाईन लेक्चर घेतो तर त्याच्यामध्ये मग ह्या गोष्टी विचारात असल्याच पाहिजेत की बा पा तुम्ही कसं वर्तन केलं पाहिजे ओके तर इथं वर्तनाबद्दल मी जास्त बोलणार नाही परंतु तुम्ही काही गोष्टी लक्षात ठेवा पा उपस्थिती आवश्यक आहे ठीक आहे म्हणजे तुमचं अटेंडन्स किंवा तुम्ही इथे क्लास करणं खूप काही लाईव आहे ठीक आहे तर जर तुम्ही नाही केलं तर तुम्ही तुम्हीच जबाबदार असणार असं तुम्ही नाही म्हणणार की जर मी लेक्चर नाही केलं तर मग कसं होणार याच्यामध्ये किंवा बाकीच्या गोष्टी फार त्याच्यामुळं काय करता येईल त्याच्यात असं हा ना तर तुमचा हा रेग्युलर म्हणजे यू पी सी अथवा एम पी सी आहेत डेडिकेटेड असलं पाहिजे आहे ना असं बी नाही की एकदा केलं दुसऱ्यांदा सोडून दिलं मग ते तुमचं पाहू शकता तुम्ही जबाबदार आहात पण पहिली गोष्ट की आचारसंहितेमध्ये की उपस्थिती आवश्यक आहे जर तुम्ही राहणार नाही तर मी एक नोटीस देईन पुन्हा काढून बे टाकू शकतो ठीक आहे तर अशा मुलाची काय आवश्यकता आहे की जे आपल्या ध्ये्हासाठी आपल्या स्वप्नासाठी जे करण्यासाठी म्हणजे डेडिकेशन्सच नाही त्यांचा मुलाचा काय फायदा ओके माझं तर आणि तुमचा जो काही वेळ आहे त्याच्यात काय म्हणजे असं काही करण्यात योग्यच नाही ना ओके त्याच्यानंतर पहा की क्लासमध्ये आणि ग्रुपवर नीतीपूर्वक व्यवहार करा ना दोन्ही बी असतात मुलं मुली असतात त्याच्यामुळे योग्य आचरण केलं पाहिजे योग्य व्यवहारपूर्वक बोललं पाहिजे त्याच्यामध्ये पुढच्याला बी सन्मान दिला पाहिजे ना आपण कितीही मोठे असो अथवा काही असो पहा पुढचं आपल्यासारखं आहे असं तुम्ही वागलं पाहिजे त्याच्यामध्ये बरेच वेळा मुलं असं करतात पहा की त्याच्यामुळे हे सांगावं लागतं की असं करू नका म्हणून ओके त्याच्यानंतर पहा तांत्रिक बिघाड होऊ शकते कधी पॉसिबल आहे तर दहा वीस मिनिट तुम्ही थांबू शकता त्याच्यामध्ये जसं तुम्हाला सांगण्यात येईल तसं ओके नाहीतर हायपर व्हायची काही गरज नाही त्याच्यानंतर पहा सगळ्यात महत्वाची गोष्ट की गुगल फॉर्ममध्ये दिलेली जी काही सर्व माहिती आहे आचारसंहितेबद्दल ती एकदा तुम्ही वाचा ठीक आहे त्याच्यानुसार तुम्ही त्याच्यामध्ये जॉईन करा ओके पहा त्याचं पालन करणं केल्यानं पा? का असतं पहा शिस्त एक शिस्त असते बंधन बंधन असतं काय ते सगळ्यासाठी चांगलं असतं म्हणून ते लावलेलं असतं पहा है ना असं नाही की ते उगंच लावले पहा कारण ते चांगलं आहे म्हणून लावलं असतं पहा माझ्यासाठी तुमच्यासाठी त्याच्यामुळे त्या सगळ्या गोष्टी वाचा आणि मग हे तुम्ही जॉईन करू शकता ओके उदाहरणामध्ये पहा काय मुलं काय म्हणतात पहा की जाणून बुजून असं करतात पहा सर मी क्लास केलेच नाही है ना मग मी फीस का देऊ परंतु अगोदर सांगायचं ना तुम्ही की सर मी क्लास करणार नाही त्याच्यामुळे मला तुम्ही हे करू शकता असंच करा शेवटी सगळे पा नोट्स स्पीड सगळे पाहिल्यानंतर म्हणा सर मी तुमचे क्लासेस केले नाहीत मग किती वाईट वाटतं पापुढच्याला ओके तरी पण आपण बऱ्याच वेळा सांगतो की क्लास करा आणि पुन्हा नवास तसं करा ओके तर असं होऊ नये यासाठी ते गुगल फॉर्ममधले काही नोटीस वाचा ठीक आहे तर मला तुम्हाला जास्त काही सांगायचं नाही पहा तुम्ही म्हणजे समजदार बार बार म्हणण्यात काय अर्थ आहे ओके तर थोडक्यामध्ये काय की एलआरपी प्रोग्राम जो आहे मराठी लिटरेचरचा तो दोन हजार चोवीसचा तो सुरू होत आहे वीस तारखेपासून आणि आजपासूनच म्हणजे पाच तारखेपासून त्याचे ॲडमिशन सुरू झालेले आहेत ओके तर बाकीच्या गोष्टी तुम्हाला जशा पाहिजे तशा मिळतील ओके ज्या गोष्टी आता मी सांगितल्या पा ते बी लक्षात घ्या आणि ज्या नाही सांगितल्या ते पण तुम्ही लक्षात घेऊ शकता ओके तर मग अधिक माहितीसाठी पहा तुम्ही म जसं म्हटलं पा की हे गुगल फॉर्ममध्ये जी माहिती दिली आहे तिथं तुम्ही जा तिथं तुम्ही पाहू शकता ओके तर ते यूट्यूबवर किंवा टेलिग्राम चॅनलवर मिळेल तुम्हाला ओके तर बाकीच्या गोष्टीसाठी मग संपर्क साधा ओके चालते ना इथंच थांबूया धन्यवाद मित्रांनो